हॅलो फ्रेंड्स, मी शीतल पाटील. मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनल फॅशन डिझायनर शीतल विथ टू स्टार्समध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नोटबुकमध्ये आपण कसं मेजरमेंट घ्यायचं असतं आणि काय काळजी घ्यायची असते आणि कोणते चार्ट अवेलेबल आहेत असले पाहिजेत आपल्या ह्या नोटबुकमध्ये, तर ते सांगणार आहे. जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जर एखाद्या व्यक्तीला एखाद्या लेडीजला घरगुती ब्लाऊज घ्यायचे असतील तर त्याच्यासाठी काय काय सामानांची गरज असेल आणि कुणी घ्यावेत आणि कुणी न घ्यावेत ते सगळे डिटेलमध्ये मी तुम्हाला माहिती सांगितलीच होती. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ती नोटबुक सांगते की मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नोटबुकमध्ये काय म्हणजे कशी नोटबुक आपली तयार करून ठेवावी आणि काय लिहावं ते सगळं मी तुम्हाला सांगेन. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ते तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग आपण सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आपल्याला ना ह्या प्रकारची नोटबुक पाहिजे. आता असं नाही की ह्याच प्रकारची तुमची साधी नोटबुक जरी असली तरी चालून जाईल. समजा ह्या पद्धतीची वगैरे किंवा साधी नोटबुक जसे लहान मुलांच्या वगैरे असतात तर त्यामध्ये थोडीशी काळजी घ्यायची की जराशी मोठी पाहिजे ज्याच्यामध्ये आपण सर्व टोटल मेजरमेंट लिहू शकतो. तर मला तर ही परफेक्ट वाटते अशा प्रकारच्या. तर माझ्या पहिल्यापासून अशाच आहेत. तर इथे आपण बघा ह्या पद्धतीने नोटबुक घेतली तर त्याच्या आधी सुरुवातीला आपल्याला जे आपले चार्ट असतात म्हणजे समजा आता इथे मी काय लिहिले की दुसरा तिसरा चौथा जो पण असेल भाग ते लिहून ठेवलेले आहेत 19 साईजपासून 52 साईजपर्यंतचे. तर ह्याच्यामध्ये मी ह्या पद्धतीने लिहिलेले आहेत कारण का मला नंतर मग अचानक म्हणजे आपल्याला हे छोट्या जे साईज आहेत त्यांचा प्रत्येक भाग काढता येतो पण हे मोठे साईज आहे त्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम होतो. मग त्यावेळेला पटकन मला मापन म्हणजे बघता यावीत, पटकन मला कोणता भाग कितवा आहे ते बघता यावं म्हणून मी फ्रंटला मी हे लिहून ठेवलेलं आहे आणि ह्याच्यानंतर मग डायरेक्ट मापन. पण तुम्ही काय करा की ही ब्लाऊजची बुक आहे, ब्लाऊजची आणि ड्रेसची वेगळी ठेवा, ब्लाऊजची वेगळी ठेवा. आता ही ब्लाऊजची बुक आहे तर ब्लाऊजमध्ये आपल्याला जेवढा भाग लागतो प्रत्येक साईजचा तो लिहून ठेवायचा आहे. त्याच्यानंतरच्या पेजमध्ये आपण लिहायचं चार्ट म्हणजे आता कटोरी ब्लाऊजचा चार्ट मी तुम्हाला दिलेला आहे, प्रिन्सेस कटचा दिलेला आहे, स्लीव्हचा दिलेला आहे, परत डीप नेकसाठी, नॉर्मल नेकसाठी, परत आपल्या बोट नेकसाठी, प्रत्येक नेकसाठी आपण आर्महोल आणि आपला शोल्डर विड्थ वगैरे किती घेतो ते सगळं मी तुम्हाला दिलेलंच आहे. तर तुम्ही ते सगळं मग ह्याच्यामध्ये नोट डाऊन करून ठेवायचं आणि ह्या बुकला तुमच्याशिवाय दुसरं कोणीही हात लावणार नाही याची काळजी घ्यायची. ठीक आहे, तर इथपर्यंत तुम्हाला कळले की हे सगळं तुम्ही इथे नोट डाऊन करून ठेवायचं आहे आणि ही बुक जेव्हा पण तुम्ही एखादं मेजरमेंटचं कटिंग करायला चाल तर त्यावेळेला तुम्ही डायरेक्ट ते माप परफेक्ट घेऊ शकाल. त्यासाठी आपण हे सगळं लिहून ठेवायचं, आपल्याला शोधत बसायची काही गरज लागणार नाही, जास्त विचार करण्याची काही गरज लागणार नाही. आता मी फक्त इथे एवढंच लिहून ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही चार्ट वगैरे मी काही लिहिलेले नाही आहे. पण जर मी चार्ट वगैरे जर म्हटलं तर का लिहिलेलं नाही तर मला ऑलरेडी ते पाठच आहे. मी तुमच्यासाठी स्पेशल चार्ट बनवले होते ते, तर तुम्ही बघितले नसतील तर बघा आणि ते नोट डाऊन करून तुमच्या बुकमध्ये ठेवा जेणेकरून तुम्हाला ते इझीच आहे. आता सुरुवात करूयात आपण येथून. आता कसं आहे की प्रत्येक वेळेला एखादं कस्टमर आलं तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे. समजा आता एखाद्या व्यक्तीचं नाव म्हणजे आता समजा माझंच घेते की शीतल पाटील म्हणून. ठीक आहे, तर मी ते नाव लिहिलेलं आहे माझं. त्याच्या पुढे त्यांचा मोबाईल नंबर लिहायचा आहे, जो पण असेल तो मोबाईल नंबर तुम्ही इथे लिहून ठेवायचा कस्टमरचा, जेणेकरून काही जरी प्रॉब्लेम आला, एखादा तुमचं मेजरमेंट घ्यायचं राहिलं असेल किंवा कुठे काही फॉल्ट येत असेल, कपडा कमी पडत असेल किंवा ब्लाऊज आपला तयार झालेला आहे दिलेल्या टाईमच्या आधी, तर तुम्ही त्या तिथे कॉन्टॅक्ट करून त्यांना सांगू शकतात. आणि प्रत्येक कस्टमरचा कॉन्टॅक्ट नंबर हा ठेवाच अतिशय उपयोगी पडतो. तर इथे तुम्ही मोबाईल नंबर लिहिला त्यांचा जो पण असेल तो. आता सेकंड काय करायचं आहे आपल्याला, इथे तारीख लिहायची आहे जी पण आता त्यांची तारीख म्हणजे आता किती तारखेला दिलेला आहे. आता आज समजा आता 17 तारीख आहे तर 17/12/21 ह्या तारखेला त्यांनी दिलेला आहे आणि आपल्याला कधी द्यायचं आहे त्यांना समजा 22 द्यायचं आहे तर इथे मी 22 तारीख लिहिणार आणि 21 लिहिणार. तर हे तुम्हाला लिहून ठेवायचे आहे. ठीक आहे, तर 17 तारीख लिहिली, कधी दिला होता त्यांनी ते आणि आपल्याला कधी द्यायचं आहे ते तारीख लिहून ठेवायची, ह्या तारखेच्या आत देण्याचा प्रयत्न करायचा. तर हे झालं आपलं. आता त्याच्याखाली बरोबर काय येणार आपण की त्यांचं जे मेजरमेंट आहे ते घ्यायचं आहे आपल्याला. तर मेजरमेंट आपण कसं घेणार ते पण सांगते, परत त्याची प्राईस आपण कशी लावायची आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे, प्लस आपण काय काय काळजी घ्यायची ते पण सांगते. तर आता इथे बघा सगळ्यात आधी आपण काय करणार आहे, आपल्याला इथे मराठीतच लिहून दाखवते तुम्हाला जेणेकरून तुम्हाला जास्त करून कळेल. तर आता इथे बघा सगळ्यात आधी आपण लिहायचं आहे ती म्हणजे पूर्ण उंची.
पूर्ण उंची घ्यायची. इथे आपण फक्त ब्लाउजचं बघत आहोत म्हणून मी तुम्हाला ब्लाउज रिलेटेड जे माप असतात ते सांगणार आहे. इथे आपल्याला ड्रेसचं वगैरे काही नाही आहे. इथे पूर्ण उंची सगळ्यात आधी आपण घेतली, त्याच्यानंतर जी पण असेल ती घ्यायची आहे. समजा पूर्ण उंची इथे 14 आहे, मी 14 घेतली. आता इथे अपर चेस्ट घ्यायची आहे. अपर चेस्ट आता समजा इथे 34 आहे, ती लिहून घेतली मी. आता इथे फुल चेस्ट घ्यायची आपण. फुल चेस्ट समजा इथे 36 आहे. आता इथे लोअर चेस्ट घ्यायची आहे. लोअर चेस्ट आता थोडीशी कमी असते, समजा आता इथे 34 पण असू शकते किंवा 35 असेल, ती घ्यायची. तुमची जी पण असेल ती घ्यायची. नंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे कमरेचा राऊंड, कमर घेर. इथे थोडंसं मोठं अक्षर काढून दाखवते तुम्हाला दिसावं म्हणून. इथे कमरघेर घेतलं तर कमरघेर साधारण आता 36 हिशोबाने 28-29 असं असतो, तर मी 28 घेतला इथे. तर हे झालं. आता ह्याच्या व्यतिरिक्त काय घ्यायचं आपल्याला? इथे घ्यायचं आहे शोल्डर. आता हे जर बॉडी मेजरमेंट घेत असेल तर शोल्डर पूर्ण घ्यायचं. जसं की 36 साईजसाठी नॉर्मली 16-15.5 असं असतं, तर इथे 16 घेते. आणि जर तुम्ही ब्लाऊजवरती घेत असाल तर तुम्ही इथे शोल्डर पट्टी पहिल्यांदा लिहून घ्यायची आहे. आता कसं, इथे शोल्डर पट्टी आधी लिहून घ्यायची आपण. जी पण असेल 2 इंचाची 3 इंचाची समजा 2.5 इंचाची आहे ती लिहिली. आणि वेट तुम्ही नंतर ब्लाऊजवरती घ्या किंवा मी तुम्हाला सांगितलेलं आहे गळ्याच्या उंचीनुसार कसं घ्यायचं असतं तसं घ्या. आता इथे पट्टी फक्त लिहून घेतलेली आहे कारण कधी कधी काय होतं आहे की कस्टमरचा पण शोल्डर घेतो पण पट्टी त्यांना लहान आवडत असते, तर ती पण लिहून ठेवायची. 2 इंचाची पाहिजे का 3 इंचाची पाहिजे, किंवा ब्लाऊज जर मेजरमेंटला दिलं असेल तर ती एक ब्लाऊजवरती माप घ्यायचं. नंतर आला आपला आर्म होल. आता इथे आर्म होल राऊंड घ्यायचा आहे आपल्याला. ब्लाऊजवरून माप घेऊ ना, ब्लाऊजवरून घ्या किंवा बॉडी मेजरमेंट घ्या, ते कसं घ्यायचं असतं त्याचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. आर्म होल राऊंड घेतला तर आर्म होल राऊंड साधारण आता ह्याच्यासाठी 16 असतो किंवा 15.5-16 असा असेल, तर तो घ्यायचा आहे. आर्म होल राऊंडनुसार सुद्धा आर्म होल लेंथ कशी घ्यायची असते ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. आता हे घेतलं, ह्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे फ्रंटचा म्हणजे पुढचा गळा. अंगावरती मेजरमेंट घेत असाल तर घ्या, साधारण 7-7.5-7 असा असतो. आणि मागचा गळा जो पण असेल तो घ्या. मागचा गळा समजा 10 आहे 11 आहे तो कोणता पण घ्या, किंवा तुम्ही बॅक पट्टी म्हणून लिहिलं तरी चालेल. मागची पट्टी म्हणजे आता ते असा गळा तुम्हाला जर मोजता येत नसेल बॉडीमध्ये, तर ब्लाऊज आपल्याला मेजरमेंटला असतो, तर ब्लाऊजवरून आपण मागची जी उंची असते गळ्याची बॅक पट्टी जी असते ती घ्यायची आहे. तर ती तुम्हाला 3 इंचाची पाहिजे का 3.5 इंचाची पाहिजे का 4 इंचाची पाहिजे, ते सगळं लिहून ठेवायचं आहे तुम्ही. इथं लागलंच लिहून ठेवायचं, नंतर कस्टमर ह्याच्यामध्ये म्हणजे कुठे काही चुकत असेल वगैरे आपलं कुठे चुकता कामा नाही. आणि जरी इथे समजा तुम्ही 3 इंचाची त्यांनी सांगितलं आणि तुम्ही 3 इंचाची घेतली, नंतर कस्टमर म्हटलं मी 3 नव्हतं सांगितलं, तर तुम्ही हे लिहिलेले नोट तुम्ही त्यांना दाखवू शकताय की बाबा तुम्ही मला 3 इंचाची सांगितली होती म्हणून. तुम्ही नोट त्यांच्यासमोरच हे लिहून घ्यायचे आहेत आणि त्यांच्यासमोरच तुम्ही इथे सगळं व्यवस्थित नोट डाऊन करून त्यांना सांगायचं आहे की तुम्ही इतकंच सांगितलेलं आहे. कारण की भरपूर कस्टमर असे पण असतात की सांगतात माप एक आणि नंतर त्यांना हवं असतं वेगळं, त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी लिहून ठेवायच्या असतात. आता हे झालं. आता आपल्याला काय घ्यायचं आहे? बाही उंची. आता बाही उंचीमध्ये पण तुम्हाला प्रकार सांगते. आता बाही उंची आपण घेतो ना, तर त्यावेळेला कसं आहे की बाही उंची घेताना आता तुम्ही शॉर्ट घेताय का एल्बोपर्यंत घेताय का 3/4 घेताय का फुल घेताय त्याच्यावर. आता समजा तुम्ही शॉर्ट घेताय तर तुम्ही 4-5 इंच जे काय आहे ती लिहून ठेवू शकता. पण जर समजा तुम्ही इथे तुम्हाला प्रत्येक सगळेच दाखवते, जर तुम्ही एल्बोपर्यंत घेत असाल तर इथे अशी सरळ लाईन घ्यायची आणि इथे थोडीशी तिरकी लाईन घ्यायची, म्हणजे जसा की आपला हा भाग असतो ना तसंच घ्यायचा आहे इथे. तर इथे माप घेताना हे घ्यायचं आहे आणि ह्याची जी पण उंची असेल ती आपण इथे लिहायची आहे 9 इंच किंवा 10 इंच उंचीच्या हिशोबाने जी पण असेल ती घ्यायची आहे. आणि इथे लागल्यास आपण इथे घेर जो असतो आपला तो लिहायचा. आणि इथे एल्बोच्या इथे जो घेर असतो म्हणजे आता इथे बघा, आता इथे माझा एल्बो इथे आहे, तर इथला राऊंड आणि हा वाला राऊंड हे 2 राऊंड जे असतात ते आपण इथे लिहून घ्यायचे आहेत. जर समजा इथे
12 आहे तर इथे थोडंसं कमी असतं, 10:30-11 असं असतं, तर ते इथे घेर लिहून ठेवायचे, ठीक आहे. इथे तुम्हाला बाहेर घेर सेपरेट असं लिहायची गरज लागणार नाही कुणाला. जेव्हा थोडी साईज मोठी मोठी होत जाते, म्हणजे 8 इंचापेक्षा जास्त मोठी मोठी होत जाते, त्यावेळेला जर तुमची 4 असेल तर तुम्हाला इथे बाहेर घेर लिहावा लागेल. 4, 5, 6, 7, 3, 2 अशी काय पण असेल तर तुम्हाला इथे लिहावं लागेल. जर बाहेर 4 आहे तर इथे समजा 12, 13 जे पण असेल ते लिहायचं आहे ह्याच्यासाठी. पण जर तुम्हाला एल्बोपर्यंत, 3/4 पर्यंत, फुलपर्यंत हवी असेल तर ते तुम्ही एकाच ड्रॉइंगमध्ये घेऊ शकताय. आता जसं की इथे आपली ही झाली, त्याच्यापेक्षा थोडीशी आपल्याला लॉंग लागते, 3/4 भाई लागते, तर त्यावेळेला काय करायचं आहे, या पद्धतीने आपण मार्किंग करून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर इथलं माप लिहायचं आहे सगळ्यात आधी. समजा हे 12 आहे, इथं एल्बोचं माप घेताना कसं करायचं, नेहमी असं माप नाही घ्यायचं सरळ, तर थोडंसं तिरकं करून इथून राऊंड घ्यायचा आहे, असा राऊंड घ्यायचा. तर इथलं माप जे आहे ते समजा 10 आहे आणि इथं 3/4 बाई आहे, तर त्यामुळे आपल्याला इथे काय करावं लागणार आहे, इथे 9 येईल माप. आणि जर आपली फुल लॉंग असेल तर त्यावेळेला आपल्याला इथे, म्हणजे पूर्ण इथपर्यंत असेल, तर त्यावेळेला इथलं पण माप घ्यायचं, काय असेल ते लिहून ठेवायचं इथे. आणि ही जी पूर्ण उंची, आता हे झालं 3/4, 3/4 पर्यंत हवं असेल तर ते घ्यायचं, 12, 13, 14 जे पण, किंवा लॉंग पूर्ण असेल, पूर्ण उंची असेल, म्हणजे पूर्ण इथपर्यंत असेल, तर ते पूर्ण लिहून ठेवायचं. 15 वगैरे जे पण असेल ते लिहून ठेवायचं, ठीक आहे. इथे डायरेक्ट ही उंची झाली आणि हा घेर झाला सगळा, ठीक आहे. हे शॉर्टकटमध्ये तुम्ही लिहून ठेवू शकता त्यांच्यासमोरच, कारण की इथे कुठेसुद्धा चेंज होणार नाही नंतर जेव्हा आपण कटिंग करतो त्यावेळेला. तर आपलं हे सगळं झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये एक ॲड म्हणजे करायचं काय, तर इथे टक्स पॉईंट तुम्हाला बॉडीवरती घेता येत नाही भरपूर जणांना, तर मी त्या सेपरेट चार्ट अपलोड केलेला आहे, तो तुम्ही इथे लिहू शकता. आता हे झालं, आता ह्याच्यानुसार आपल्याला काय करायचं आहे. आता समजा, आता तुम्ही, मी जसं काय मी तुम्हाला म्हटलं की मी ब्लाऊज पीस अस्तर वगैरे विकते, त्या टाईपमध्ये जर तुम्ही काय करत असाल, समजा एखाद्या लेडीजने तुमच्याकडे ब्लाऊज पीस घेतलेला आहे, तर तुम्ही इथे ब्लाऊज पीस म्हणून पण लिहू शकताय. ब्लाऊज पीस कितीला घेतलं, 70-80 रुपये ते लिहा. नंतर अस्तर सांगा, अस्तर जर तुमच्याकडेच घेतलं असेल तर ते लिहा, 30-25 जी पण प्राईस असेल तुमच्याकडे ती लिहा. आता समजा इथे अस्तर नसेल घ्या, म्हणजे हे आपलं ब्लाऊज पीस नसेल घेतलं, तर ते तुम्ही लिहू नका. अस्तर तुमच्याकडे असेल तर ते लिहा. आणि तुमची ब्लाऊजची सिलाई जी पण असेल, स्टिचिंगची सिलाई 200 आहे किती आहे ती लिहा इथे, ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये लेस तुम्हाला कोणती वापरायची आहे त्यांना ती लिहायची. लेस किती लागणार आहे तुम्हाला माहितीच असते, तर त्या पद्धतीने 1.5 मीटर, 2 मीटर जी पण लेस लागेल पॅचच्यानुसार, किंवा पॅच एखादा लावलेला आहे तर तो लेस, आता समजा 2 मीटर लागलेले आहे, 2 मीटर लेस आहे, तर त्याचा साधारण 30 रुपये का 20 रुपये होतात, ते लिहायचे आहेत. परत पॅच असेल एखादा, तर 10 रुपयाचा पॅच आहे का 15 रुपयाचा पॅच आहे तो एक लिहायचा आहे, किती पॅच लावतो आहे ते पण लिहायचं आहे. तर हे सगळं टोटल करून तुमची जी पण प्राईस येत असेल ती लिहायची आहे. 400 येते 500 येते ते सगळं कस्टमरला फेस टू फेस हे सगळं लिहून आपण सांगायचं आहे. तर हे झालं. आता इथे लागल्यास आपण काय करणार आहोत, इथे गळा कोणता पाहिजे असतो कस्टमरला, ते पण आपण इथे ड्रॉ करून ठेवायचं असते. आता इथे समजा एखाद्याला पानगळा हवा असेल तर तो पानगळा इथे काढून ठेवायचा ह्या पद्धतीने. आणि फ्रंटचा पण जो पण हवा असेल, गोलगळा हवा असेल समजा फ्रंटला, तर फ्रंटचा गोलगळा मी घेतलेला इथे राऊंड मारून, तर इथे असं घ्यायचं आपल्याला डोक्यात, कारण की कसं आहे की जसं जसं तुम्ही स्टिच करत जाणार तसं तसं तुमच्याकडे ब्लाऊज जास्त येत जाणार, मग त्यामुळे काय होतं की कुणात कुणाचा ब्लाऊज कसा स्टिच करायचा होता ते लक्षात राहत नाही. त्यामुळे या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण इथे नोट डाऊन करायच्या असतात, त्याच मी तुमच्यासोबत शेअर करायच्या वाटल्या. कारण की भरपूर वेळा काय होतं की 10-12 ब्लाऊज एकत्र आले की अरे ह्या ब्लाऊजला काय करायचं होतं, त्या ब्लाऊजला काय करायचं होतं, पुन्हा कस्टमरला बोला, पुन्हा स्टिचिंगचं मार्किंग, म्हणजे ते फिटिंगचं वगैरे मार्किंग घ्या, तर कस्टमर पण थोडंसं डगमगलं जातं आणि आपलं पण थोडंसं जो डेली रुटीन आहे ते पण थोडंसं मागे पुढे होतं. तर त्यामुळे काय करायचं, हे सगळं आपण व्यवस्थित असं लिहून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यांना पण त्रास नाही आणि आपल्याला पण त्रास नाही. तर इथे घेतलं, आता इथे पानगळा घेतलेला इथे घेतलेला आहे. इथे नॉट हवी असेल तर नॉटचं चित्र काढा, ते टाका, ठीक आहे. तिथे ड्रॉ करून घ्या नॉट हवी आहे म्हणून. इथे लटकन जर तुमच्याकडच्या असतील, तुम्ही लावणार असाल तर लटकनचे पण पैसे इथे तुम्ही हे करा, लटकनचे पैसे पण तुम्ही तुमच्याकडे कितीला आहे ते लिहा, त्याच्यामध्ये ॲड करा. तर किंवा तुम्ही कपड्याचं जर लटकन करत असाल तर तिथे कपड्याची ड्रॉईंग, कपड्याच्या लटकनची ड्रॉईंग काढून ठेवा. म्हणजे तुम्हाला कळते मला काय बोलायचं आहे, त्या हिशोबाने तुम्ही इथे काढून ठेवायचं आहे.
आता प्लस इथे काय की तर तुम्हाला लेस हवं कस्टमरला का पाईपिंग पाहिजे ते पण इथे नोट डाऊन करून आपण लागलंच ठेवायचं आहे. पाईपिंग पाहिजे असेल तर पाईपिंग टाका, लेस हवी असेल तर लेस टाका. इथे आता लेस हवी असेल एखाद्याला तर लेस लिहा, ठीक आहे. इथं काय पाहिजे ते लिहा, जसं म्हणजे प्रत्येकाला काय काय पाहिजे. इथे पॅच हवा असेल किंवा इथे एखादा पॅच हवा असेल तर ते पॅचचे पैसे ॲड करायचे. इथे एखादा छोटासा पॅच कोणता हवा असेल तर ह्या हिशोबाने तुम्ही सगळं इथे नोट डाऊन करून ठेवायचं आहे. जेणेकरून तुम्ही 10 दिवसांनी जरी घेतलं किंवा 15 दिवसांनी जरी घेतलं हा ब्लाऊज स्टिच करायला तर तुम्हाला फटाफट फटाफट सगळी मापे कळली पाहिजे, ठीक आहे. कोणत्या ब्लाऊजला आपल्याला काय करायचं होतं ते, तर हे सगळं झालेलं आहे. तर इथे ह्याच पद्धतीने आपण ब्लाऊजचं मेजरमेंट घ्यायचं आहे. टक्स पॉईंट, आर्म होल वगैरे तुम्ही जर बॉडी मेजरमेंट घेतलेलं आहे आणि तुम्हाला माहीत नाही आहे कसं घ्यायचं असतं ते, तर त्यावेळेला काय करायचं की मी तुम्हाला चार्ट दिलेले आहेत ना, तर ते चार्ट इथे मागच्या बाजूला जाऊन बघायचे. जसं की आता समजा मी ते चार्ट हा दिलेला आहे तर हा चार्ट आपण इथे बघायचा. हा म्हणजे हा समजा तुमचा कटोरीचा आहे, प्रेसेस कटचा आहे किंवा आर्महोल शोल्डरचा आहे, तर ते चार्टमध्ये प्रत्येक साईडच्या हिशोबाने बघायचं आहे. आणि इथे लागलंच आपण इथे मेजरमेंट लिहून ठेवायचं आणि म्हणजे कटिंग करताना आपल्याला एकदम फटाफट कटिंग होऊन जाईल, ठीक आहे. ह्या पद्धतीने तुम्ही करू शकताय. म्हणजे जे नवीन शिकतात त्यांच्यासाठी सांगते, नवीन कस्टमरचे ब्लाऊज घेतात त्यांच्यासाठी की त्यांचा स्पीड वाढावा आणि त्यांचं कमी वेळेमध्ये जास्त काम व्हावं, त्यासाठी ह्या टिप्स दिलेल्या आहेत. तर इथे एवढं सांगण्यासारखं होतं, ह्याच्यामध्ये दुसरं काही नाही आहे. फक्त ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर आणि कधी देणार आहात ही तारीख वगैरे लिहून ठेवायचा. आणि हे जे म्हणजे जी टोटल आहे ती पण इम्पॉर्टंट असते. भरपूर जणांचे मला कमेंट येतात की आपण ब्लाऊजचं म्हणजे किती प्राईस घ्यायची असते प्रत्येक ब्लाऊजनुसार. तर ह्या पद्धतीने तुम्ही काढू शकताय किती पण ब्लाऊजची प्राईस असू दे. समजा आता ह्याच्यामध्ये कसं आहे की आता तुम्ही फक्त आता अस्तर समजा आता तुमच्या ब्लाऊजची स्टिचिंगचं जे आहे स्टिचिंग ब्लाऊजचं ते तुमचं 200 रुपये आहे. सिलाई तुमची अस्तरची सिलाई अस्तर त्यांचं आहे, तुमचं नाही आहे तर ते इथे लिहायची काय गरज नाही. जर तुमचं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करायचं आहे अस्तरचं आणि ह्याच्यामध्ये लेस पण ते देत असतील तर ते पण काय लिहायची गरज नाही आहे. इथं तुमचे पॅच वगैरे असेल ते लिहा किंवा तुमच्याकडचं असलं तर तुमचं लिहा, त्यांच्याकडचं असेल तर असेल तर ते काही लिहायची गरज नाही आहे तुम्हाला इथे. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे स्टिचिंगमधल्या ज्या सांगण्यासारख्या असतात. तर पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा बघू आपण ड्रेसचं वगैरे कसं आपण मेजरमेंट घ्यायचं असतं, त्याच्यात पण काय काय लिहायचं असतं ते आपण बघू नंतरच्या व्हिडिओमध्ये. सध्या तुम्हाला हे सांगावं असं वाटलं तर मी हे सगळं सांगितलेलं आहे, तुमच्या रिक्वेस्ट होत्या. तर हे हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगायचा आहे कमेंट करून. आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब पण करा. भरपूर जण आपल्या चॅनलवरती येतात व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही आहे, तर भरपूर जणांना माहिती पण नसतं कसं करायचं असतं ते. रेड कलरमध्ये खाली बटन असेल तर तिथे सबस्क्राईब बटनवरती क्लिक करायचं आणि सोबतच बाजूलाच बेल आयकॉन बटन असेल तिथे पण क्लिक करायचं. म्हणजे काय होणार, जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करत राहीन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहणार. आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट करून, आवडलं जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वजण आपापली काळजी घ्या, बाय.